आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन. सुरतील लोक लोकांशी मतमतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम, लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन, बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन, मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन. मतदान करा, मतदान करा, अधिकाराचा उपयोग करा. ईव्हीएम वर बटन दाबा, योग्य उमेदवाराचा पर्याय निवडा. मतदान करा, मतदान करा, मतदान करा, मतदान करा. मेरा नाम सुची है और मैं अंबेडकर यूनिवर्सिटी से मास्टर्स कर रही हूँ. मैंने आज से पहले कभी वोट नहीं दिया और मैं पहली बार ईवीएम मशीन पर वोट देने के लिए बहुत एक्साइटेड हूँ. मेरा नाम रोहित है, मैं काफ़ी टाइम वोट दे चुका हूँ और अभी मुझे नोटा दबाना था. मैं गया वोट देने, ईवीएम पे वो नोटा मिल गया, मैंने दबा दिया. मेरा नाम फरहत खान है. मैं जब भी ईवीएम से वोट देती हूँ तो मैं ये इंश्योर कर लेती हूँ कि वीवीपैट पर जिसे मैंने वोट दिया है क्या उसी को पहुँचा है. मेरा नाम विकास अग्रवाल है, मैं मध्य प्रदेश के शिवपुरी विधानसभा क्षेत्र से हूँ. अभी मेरे मध्य प्रदेश में इलेक्शन हुए थे जिस पर मैंने अपना मतदान दिया है. ईवीएम मशीन पर मेरा एक्सपीरियंस ये रहा कि मैंने वीवीपैट पे जो मैंने जिसको मतदान दिया है वो मैं देख पाया उसको. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ईवीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आज मी आले आहे मतदाता जंक्शन या कार्यक्रमामध्ये आणि आज आपण चर्चा करणार आहोत माझी म्हणजेच ईव्हीएमची. तर निवडणूक प्रक्रिया म्हणजेच ईव्हीएम माझ्या माध्यमातून होते. मीच मतदारांसाठी उमेदवाराची निवड करण्याचं माध्यम बनते आणि मतमोजणी त्यातूनच होते. मी आज तुम्हाला माझ्या पूर्ण कुटुंबाची ओळख करून देते, ज्यात आम्ही 4 सदस्य आहोत. तुम्ही एका सदस्याला म्हणजेच व्हीव्हीपॅटला ओळखता. व्हीव्हीपॅट म्हणजेच वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल. मला असं वाटतं की प्रत्येक मतदार आणि प्रत्येक आगामी मतदारांना ईव्हीएमशी संबंधित सर्व माहिती असायला हवी, कारण मतदाता जंक्शनचा हाच उद्देश आहे की आपले मतदार हुशार मतदार बनावेत. म्हणूनच मी आज प्रोफेसर जयदीप यांच्या घरी तुम्हाला घेऊन जाते. त्यांच्याजवळ माझ्याबद्दल म्हणजेच ईव्हीएम बद्दल ज्ञानाचा खजिना आहे. गुड मॉर्निंग, काय म्हणता, परीक्षेचा अभ्यास चालू आहे ना? शुभ सकाळ सर. शुभ सकाळ. अरे तू आनंद बरोबर ना? अगदी बरोबर ओळखलं सर तुम्ही. हो तर मी ओळखतो ना तुला. अरे आनंद, तू तोच आहेस ना जो मतदान करण्यासाठी आधी तयार नव्हता, पण मी समजावल्यानंतर तोच तू आज सगळ्यांना मतदान करण्यासाठी सजग करतोय. अगदी बरोबर सर, जनजागृती अभियान खूपच जोरात सुरू आहे. पण सर, या अभियानामध्ये अनेक वेळा अनेक लोक ईव्हीएम बद्दल असे काही प्रश्न विचारत आहेत ज्यांचं उत्तर देण्यामध्ये मी कमी पडतोय. असं का? कोणते प्रश्न बरं आनंद, म्हणजे कोणत्या पद्धतीचे प्रश्न तुला निरुत्तर करतात बरं? अहो सर, लोक म्हणतात की ईव्हीएम वर बटन तर दाबून येतो आम्ही, पण त्यानंतर काय होतं काय नाही यावर विश्वास कसा ठेवायचा? इंटरनेटवर ईव्हीएम मध्ये केल्या जाणाऱ्या तथाकथित गडबडीबद्दल काही लोक मला विचारतात, त्याचं काय करायचं? नाही नाही असं नाही आनंद. पहिली गोष्ट म्हणजे अगदी सरळ आहे. अरे बाबा, ईव्हीएम ही कोणत्याही वायरनं, इंटरनेटनं, वायफायनं किंवा कोणत्याही ब्लूटूथ डिव्हाइसनं जोडलेलं नसतं. अच्छा. किंवा ते जोडलंही जाऊ शकत नाही. आता जिथे कोणतंही बाहेरचं डिव्हाइस किंवा नेटवर्क ईव्हीएमला जोडलं जाऊ शकत नाही, तर त्यामध्ये गडबड कशी काय केली जाऊ शकते बरं? ते पूर्णपणे छेडछाड मुक्त असतं. अच्छा. त्यामुळे काळजीचं काहीही कारण नाही. बर सर, हे तर ठीक आहे, पण मतदारांना या बाबतीत खात्री करायची असेल तर? हे बघा ना, मतदार हे स्वतःच करू शकतो. अच्छा. थांब, मी तुला सांगतो. 1982 मध्ये ईव्हीएमचा उपयोग सुरू केला तेव्हापासून अनेक लोकांना या बाबतीत प्रश्न होते. त्यानंतर हळूहळू यावर आणखी जास्त काम होऊ लागलं आणि 2011 मध्ये, बरं का, 2011 मध्ये पहिल्यांदा ईव्हीएमच्या सोबतीनं व्हीव्हीपॅट म्हणजेच
व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल सादर केलं गेलं. हो, व्हीव्हीपॅट हे तर आम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे, पण सर हे नक्की काय काम करतं? अरे याविषयी भारताच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून आम्ही ऐकलंय. तू सुद्धा ऐक बरं आनंद. बर. नमस्कार, मैं ईशा खोसला, दक्षिणी पूर्व दिल्ली की जिला निर्वाचन अधिकारी. आज आप सभी के समक्ष ईवीएम और वीवीपैट के सिक्योरिटी फीचर्स के बारे में कुछ बताना चाहूंगी. देखिए, ईवीएम का सबसे महत्वपूर्ण उपकरण है कंट्रोल यूनिट. इसी में वोटों की गिनती जमा होती है, इसी से वोटों की गिनती चुटकियों में की जाती है, और कंट्रोल यूनिट से ही ईवीएम चालू होता है. फिर कंट्रोल यूनिट से जुड़ा होता है बैलेट यूनिट. बटन दबाते ही इसी में सीरियल नंबर, उम्मीदवार का नाम और चुनाव चिन्ह होता है. फिर बैलेट यूनिट के पास आपको एक और मशीन दिखाई देगी जिसे वीवीपैट कहते हैं. बैलेट यूनिट पर बटन दबाते ही वीवीपैट बता देगा कि आपने जिस उम्मीदवार के पक्ष में बटन दबाया है, ईवीएम ने भी उसी को रिकॉर्ड किया है. यह सब एक पर्ची पर लिखा आ जाता है और वीवीपैट में भी स्टोर हो जाता है. अच्छा सर, अजून एक प्रश्न विचारू? विचार ना. सर, एका बॅलेट युनिटमध्ये किती उमेदवारांची नावं येऊ शकतात? हे बघ, बॅलेट युनिटमध्ये नोटा म्हणजे नन ऑफ द अबव या पर्यायासह एकूण 16 नावांसाठी जागा असते. सर, पण व्हीव्हीपॅटचा कागद आम्हाला दिला जात नाही. अरे नाही आनंद, तो तुम्हाला दिला जात नाही, तो कागद व्हीव्हीपॅटमध्ये जमा केला जातो. बर. जर कोणत्याही उमेदवाराला मतमोजणीबाबत प्रश्न असतील ना, तर तो अर्ज करून मतांची गणना त्या कागदांच्या माध्यमातून करू शकतो. बर. पण त्या उमेदवाराची शंका ही रास्त असायला हवी बरं का. याबाबत प्रत्येक मताची गणती त्या कागदावरूनही होऊ शकते आणि त्या सगळ्या कागदांच्या माध्यमातून सगळ्या मतांची गणना केली जाऊ शकते. अरे वा सर, भारताच्या निवडणूक आयोगाने खरंच खूप मस्त तयारी करून ठेवली. पण सर, असं धरून चालूया की मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीनने काम करणं बंद केलं तर? अरे असं होणं शक्यच नाही आनंद. हे बघ, मतदानाच्या बरोबर एक तास आधी या सगळ्याची खात्री केली जाते. अच्छा. त्यांची चाचणी होते. भारताच्या निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि उमेदवार किंवा त्यांचे एजंट यांच्या उपस्थितीत मॉक पोलची पूर्ण प्रक्रिया केली जाते. बर. समजलं का आनंद? हो. चल, मी तुला अशा एका व्यक्तीची ओळख करून देतो जी व्यक्ती तुला मॉक पोलची पद्धत पूर्णपणे समजावून सांगेल. चालेल सर. मेरा नाम संतोष कुमारी है. पिछले लोकसभा चुनाव में मैंने बतौर प्रिजाइडिंग ऑफिसर की ड्यूटी दी है. मॉक पोल कराते समय हमें प्रिजाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर और विभिन्न पार्टी के एजेंट की उपस्थिति अनिवार्य है. सर्वप्रथम हमें चुनाव आयोग से मिली तीनों मशीनों, कंट्रोल यूनिट, बैलेट यूनिट एंड वीवीपैट को हम सेट कर देते हैं. जब हम मशीन स्टार्ट करते हैं तो वीवीपैट में से 7 स्लिप्स अपने आप बाहर आती हैं, जिन पर लिखा होता है नॉट टू बी काउंट, जिसका अर्थ है इन्हें मॉक पोल में जोड़ा नहीं जाएगा. फिर हम कंट्रोल यूनिट का क्लियर बटन प्रेस करते हैं, जिसका अर्थ है कि अगर उसमें पहले से वोट डले होंगे तो वह क्लियर हो जाएगा. फिर हम कंट्रोल यूनिट में ही रिजल्ट बटन को प्रेस करते हैं और कंट्रोल यूनिट की स्क्रीन पर रिजल्ट देखते हैं. क्योंकि हमने पहले ही क्लियर बटन दबाया है, अतः रिजल्ट 0 ही आएगा. अब हम मॉक पोल पार्टी एजेंट के द्वारा करवाएंगे. इसमें हम कंट्रोल यूनिट के बटन को प्रेस करेंगे, इसका अर्थ है कि बैलेट यूनिट अब वोट डालने के लिए तैयार है. एजेंट अपना वोट डालेगा, तभी एक लंबी सी बीप 2 सेकंड के लिए सुनाई देगी और वीवीपैट की साइड स्क्रीन पर हमें करीब 7 सेकंड तक स्लिप दिखाई देगी कि हमने किस उम्मीदवार को वोट डाला है. एक वोट डालने में हमें करीब 15 सेकंड का समय लगता है. इसका रिकॉर्ड हम अपने पास भी रखेंगे. 50 वोट डालने के बाद कंट्रोल यूनिट का क्लोज बटन प्रेस करते हैं और फिर कंट्रोल यूनिट में ही रिजल्ट बटन को प्रेस करते हैं. कंट्रोल यूनिट की स्क्रीन पर हमें डेट एंड टाइम और मशीन का नंबर दिखाई देता है. फिर हर उम्मीदवार के डले वोटों की संख्या आती है, जिसे हम अपने रजिस्टर से मिलान कर लेते हैं. इसके बाद हम जो पहले वीवीपैट से 7 स्लिप निकली थी और 50 मॉक पोल स्लिप वीवीपैट से बाहर निकाल लेते हैं. इसे हम ब्लैक एनवेलप में डालकर पिंक पेपर से सील कर देते हैं और इस एनवेलप पर प्रिजाइडिंग ऑफिसर व सभी पार्टीज के एजेंट्स के हस्ताक्षर करा लेते हैं. इस प्रकार हमारी मॉक पोल की प्रक्रिया पूर्ण हो जाती है. हो सर, ही तर खूप छान पद्धत आहे. पण समजा आपण मत दिलं, आपण मत व्हेरीफाय सुद्धा केलं, म्हणजे पडताळून पाहिलं, पण त्यानंतर पुढची प्रक्रिया काय असेल सर? खूप छान प्रश्न विचारला. सांग, मतदानाच्या नंतर भारताच्या निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि उमेदवार किंवा त्यांचे एजंट यांच्या समक्ष ईव्हीएम मशीन सील केलं जातं
आणि ईव्हीएम सील केल्यानंतर भारताच्या निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि उमेदवार किंवा त्यांचे एजंट यांच्या हजेरीमध्ये ही सगळी मशीन्स स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवली जातात. अरे वा सर. तर आनंद, अशा प्रकारे आपल्या देशातील निवडणुका ईव्हीएमच्या मदतीनं निष्पक्ष, पारदर्शी आणि स्वतंत्रपणे होत असतात काय? बरोबर सर. तर मित्रांनो, मी ईव्हीएम तुमच्या समोर पुन्हा एकदा हजर आहे. मी अशी आशा करते की प्रोफेसर जयदीप यांनी ईव्हीएम बद्दल जे सांगितलं ते सर्व तुम्हाला समजलं असेल. तर आता एवढी माहिती मिळाल्यानंतर आता वेळ झाली आहे आपल्या ज्ञानाची परीक्षा पाहण्याची. तर मग ऐका आजचा प्रश्न. ईव्हीएम मध्ये एका बॅलेट युनिटवर नोटा या पर्यायासह किती उमेदवारांची नावं असू शकतात? तुम्ही तुमचं उत्तर आम्हाला व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9999031950 9999031950. आणि जाता जाता आणखी एक गोष्ट, मागच्या भागाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रेल लिपी आणि मागच्या भागाच्या विजेते आहेत आंध्र प्रदेशच्या पीव्ही शोभालता. तुमचं खूप खूप अभिनंदन. भारत निर्वाचन आयोगातर्फे तुम्हाला तुमचं बक्षीस पाठवण्यात येईल. आणि आता वेळ झाली आहे मनोरंजक तथ्य जाणून घ्यायची. नन ऑफ द अबव म्हणजेच नोटा हा पर्याय ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवर माननीय सुप्रीम कोर्टाच्या 2013 निर्देशानुसार भारताच्या निवडणूक आयोगाद्वारे 2014 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांना पहिल्यांदा दिला गेला. आहे की नाही मनोरंजक माहिती? भारतामध्ये ईव्हीएम बद्दल सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिका दाखल केल्या गेल्या आणि मागणी केली गेली की आधी सारखंच बॅलेट पेपरवरून मतदान केलं जावं. पण सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिका फेटाळल्या कारण ईव्हीएम ही एक यशस्वी प्रणाली आहे. मैं सायना नेहवाल बोल रही हूँ. एक बैडमिंटन प्लेयर होने के साथ साथ मैं एक जागरूक मतदाता भी हूँ. मैं हमेशा वोट करती हूँ और ईवीएम यानी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ने तो वोटिंग प्रोसेस को इतना इजी एंड ट्रांसपेरेंट बनाया है कि वोटिंग का सारा प्रोसेस बहुत स्मूथ एंड फास्ट हो गया है. तो आप सभी से यही रिक्वेस्ट है कि वोट जरूर दें. चला आता तुम्ही मतदानासाठी जेव्हा जाल त्यावेळेला ईव्हीएम म्हणजेच माझ्या कुटुंबाशी तुमची भेट होईल. अशाच प्रकारे जागरूक राहा आणि दुसऱ्यांना सुद्धा जागरूक करा. आणि त्याचबरोबर ऐकायला विसरू नका मतदाता जंक्शन. आता आम्ही आपली रजा घेतो आणि वचन देतो की पुढच्या वेळी अशीच मनोरंजक माहिती घेऊन तुमच्या समोर सादर होऊ. तोपर्यंत मतदाता जंक्शनच्या संपूर्ण टीम तर्फे आपण सर्वांना नमस्कार. मतदान करा, मतदान करा, अधिकाराचा उपयोग करा. ईव्हीएम च बटन दाबा, योग्य उमेदवाराचा पर्याय निवडा. लोकशाहीच्या युगामध्ये मतदान करा, मतदान करा, मतदान करा, मतदान करा. सुरतील लोक लोकांशी मतदातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम, लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन, बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन, मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन. आपण ऐकत होतात कार्यक्रम मतदाता जंक्शन. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी.